पिंपळगाव वसवंत जवळील साकोरा फाट्याजवळ एका चारचाकी वाहनाला लागलेल्या आगीत ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की निफाड तालुक्यातील साकोरा येथील संजय चंद्रभान शिंदे हे आज सकाळी 11 सुमारास आपल्या मारुती सियाज या कारने पिंपळगाव बसवंतच्या दिशेने खासगी कामानिमित्त निघाले होते। शिंदे यांची कार साकोरे फाट्यावरून पिंपळगाव बसवंतकडे मार्गस्थ होताच गाडीने अचानक पेट घेतला। अचानक घडलेल्या या घटनेने शिंदे यांना काय करावे हे सुचेना। गाडीचे सर्व दरवाजे आणि काचा लॉक असल्यामुळे गाडी बाहेर पडणं शक्य नव्हतं। बघता बघता संपूर्ण गाडीने पेट घेतला। नागरिकांनी गाडीच्या पाठीमागील काच देखील फोडली, मात्र आगीने इतके मोठे रौद्ररूप धारण केले होते की शिंदे यांना अक्षरक्ष होरपळून मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव बसवंत अग्निशामक दलाचे प्रमुख सुनील मोरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली। पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय चौधरी, महामार्गाच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वर्षा कदम यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले। यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती।